जामुदेतील प्राथमिक आरोग्य केंद्र हे 30,000 लोकांना सेवा पुरवत आहे. 18 गावांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ मिळत आहे. त्यापैकी जामोद हे गाव वगळता बाकीचे 17 गावं हे टोटली आदिवासी एरिया असलेले गाव आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निवासी डॉक्टर नाही आहे. जे डॉक्टर आहेत ते 9:30 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येतात आणि संध्याकाळी 5 वाजताच निघून जातात. काय त्या दिवशी कोणाला नेलं होतं दवाखान्यात? मा आईले. काय झालं होतं? बिमार झालं होतं लय मोठं. मग तरी दवाखान्यात गेल्यावर काय झालं? डॉक्टर साहेब असं म्हटलं की आठीने. डॉक्टर होता का तरी? हा नाही. मग नर्सने इलाज केला? हा. मग कुठे न्यायला सांगितलं त्यानं? खामगाव सरकारी दवाखान्यावर. खामगाव इथे व्यवस्थित ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे 2 दिवसानंतर त्या महिलेची प्राणज्योत मावळली गेली. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपलं कुठल्या पोस्टवर? परिचर. इथं आता सध्या ड्युटीवर किती लोक आहेत? एन एम. आणखी? दोघंच. एन एम आणि तुम्ही आणि तिसरी व्यक्ती कोण नाही? नाही. तुम्ही दोघं ड्युटीवर आहात. जर इथं निवासी डॉक्टर कोण नाही का? नाही. मागील 15 वाड्यामध्ये एक पॉयझन केस आली होती. त्या पॉयझन केसला उपचाराअभावी ती गेली. नंतरसुद्धा एक इथेच भिलाला कंपनीमधील पॉयझन केस आली, ते सुद्धा तशीच गेली. हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे फक्त नावालाच उरलेलं आहे. याचा कोणताही असा फायदा नाही. जामोद हे जवळपास 30,000 लोकवस्तीचं गाव आहे. 30,000 लोकवस्तीचं गाव असल्यानंतरही त्याला आजूबाजूनं खेडे आहेत. आपण डॉक्टर लोकांना फोन करून बोला की बा इथं या. 108 फोन लावला तरी ॲम्ब्युलन्स यायला वेळ लावते. तर इथले ॲम्ब्युलन्स उपलब्ध असून ड्रायव्हर नसतो. ड्रायव्हरला फोन केल्यानंतर ड्रायव्हर तर येते, परंतु या सगळ्या गोष्टीमुळे वेळ गेल्यानंतर पेशंटचे प्राण वाचू शकत नाही. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी अशी अपील करतो की त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्यांचा क्रमांक आहे 072-62-23-38 या क्रमांकावर फोन करून त्यांना विनंती करावी की जामोदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक निवासी डॉक्टर त्यांनी नियुक्त करावा. मी विनोद वानखडे जामोद येथून, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.